सामने होते सुरुवात, पहिलाच बॉल अलोंग द फटका, आता मात्र स्ट्राइकिंग इनवरती फाउंडर फलंदाज रमेश, चांगलासा सेन्सिबल ड्राइव्ह, एकच सिंगल मिळेल. धावसंख्या धावसंख्या पाहू शकतो दोन, पहिला बॉल नक्की वाईड होता, त्यानंतर मात्र एक सिंगल जुळली गेली आहे. गुलजार ट्रॅकवर गुलजार पण एकदा सज्ज, ओमकार ओमकार सामना दिनेश दापटे. ओहो याला पाया टाकलेला बॉल अलॉंग द अवे फ्रॉम द बॉडी, वाईड बॉल, पंचाने टाकलाय नक्की, तर पंचाने मात्र नक्की तर दंडित केले गोलंदाजाला. वाईड बॉल धावसंख्या तीन, दरम्यान उमी तयार पुन्हा एकदा दिनेश साठी, ओमकार तो दिनेश, यावेळी सुद्धा नक्की स्विंग आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये त्यांना पाहायला मिळा, इन स्विंग ज्याला म्हटलं जातं मित्रांनो, आणि चेंडू मात्र इन स्विंग पाहायला मिळते, चेंडू डॉट बॉल. श्री गणेश गोपालपाडा विपक्ष ओमसाय गायधरा, ही मोठी लढत पाहायला मिळते, एकाच पंचक्रोशीतील एक मोठं नाव दादा संघ. यासो नक्कीच आडवा बाटे, चांगलासा कडक प्रहार पाहू शकाल, परूया किती धावा नक्कीच जोडल्या गेल्या, दुसऱ्या धावासाठी कॉलिंग पाहू शकाल, बघता बघता दुसरी सुद्धा धाव नक्कीच जुळली गेली आहे. या दोन धावाने धावसंख्या नक्कीच पुढे जाते आहे, पाचच्या घरामध्ये बिनगडीबात पाच. बॅटची पूर्तता करायची, बॅटची पूर्तता करायची, गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार तया दिनेसाठी, यावेळी अलॉंग द फटा फुलेचा बॉल मात्र खोदून काढला पाहायला मिळतो, लॉंग ऑफ मध्ये नक्की चांगलं क्षेत्रफळ पाहायला मिळत आहे, गुरुनाथ तिकडे पोहोचले गेलेत, आणि धावसंख्या एक ने पुढे जाते, धावसंख्या सहा आकड्यावरती. मात्र नक्की चांगलासा फटका मात्र टोळलेला पाहायला मिळतोय, हा येतोय वन बॉस ऑन द रोप रमेश भांगाराच्या बॅट मधनं, हा चौकारी फटका, चार 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 चौकार, धावसंख्या सहाने सहा वरून नक्की पुढे जाते दहा आकड्यावरती, चांगलासा फटका पाहायला मिळाला, धावसंख्या दहा. दरम्यान गोलंदाज पुणे ओमकार तयार होईल, सज्ज होईल कॅमेराने इनकडनं, नक्की ओमसाय काहीतरी टीमला प्रकाश भांगारा यांच्यावर शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद प्रकाश दादा भांगारा. स्क्वेअर कटचा नजर नाही, यावेळी मात्र बॉलला मात्र उडवला, आसमानी टोला, चेंडू बिरकावून दिलाय डीप मिडगुड बाउंड्रीच्या बाहेर, हा येतोय डबल चौकार, चार धावा, चौदा धावसंख्या पाहू शकाल. चौदा धन्यवाद, पाहू शकाल डीजेच्या डीजे पाहू शकाल नक्की, जो ओमसाई गायधरा मित्र मंडळ नक्की ना म्युझिकल ब्रँड पाहू शकाल. अनंत हरे नक्की जोडले गेले सकाळी सतरापासून, तुमचं सुद्धा विशेष आभार, चांगलासा हा आवाज नक्कीच क्लिअरिफिकेशन देण्याचं काम मात्र ज्याने केलेलं आहे अनंत हरे, धन्यवाद अनंत दादा. यावेळी मात्र नक्कीच दांडी गुल्फ, यू मिस आय मात्र डेफिनेटली अष्ट उद्ध्वस्त आकाश दापटे, इट इज अ बॉल मात्र उडवलाय, पाहायला मिळते ती चौदा एक गडी पाच चौदा, नो बॅटर आकाश.
धडकीत पायावर टाकला बॉल मात्र उडवलाय. पाऊसाला झेल होतोय का, परंतु मात्र झेल मात्र नक्कीच कॅरी झाला नाहीये. दोन धावा धाव फलकावर नक्कीच जुळले गेले आहेत. एक गडीपास सोडला पुढे चेंडू पुणे धाव खेळपत्र नक्कीच बॅट तर मात्र फिरवले जे चेंडू डॉट बॉल. पुढे चेंडू पुणे धाव गोलंदाज आकाश तयार आकाश टू आकाश यावर नक्कीच अलॉंग द फटका आडवा बॅट नाही कडक प्रहार पाहू शकाल राघोजी बांगरेचा छावा आणि याले आहेत आकाशच्या बॅट मध्ये चार चार. थँक्यू सो मच डीजे. थाउजंड ऑफिस आकाश गोलंदाज फलंदाज सुद्धा आकाश आहे आकाश आकाशचा बॅट मात्र रंगताला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आडवा बॅट नाही चांगला मोठा ब्लास्ट पाहू शकाल मोठा फटका सजवायचा होता एक सिंगल पुणे तर नक्की दुसऱ्या तसे नक्कीच कॉलिंग दिला होता परंतु मात्र रमेशांनी नकार दिला आहे. एकच सिंगल नक्कीच जुळली जाते आहे नक्की चुरशीची लढत मॅच रफ अँड टफ रोमॅन्टिक सामना काटेकी टक्कर बेस वर्सेस बेस महामुकाबला पाहायला मिळतो या मैदानावरती. एक बाजूला गायदराचा क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला गोपालपाडा गावाचा क्रिकेट श्री गणेश गोपालपाडा विपक्ष ओमसाई गायदरा आकाश टू रमेश साठी पुन्हा एकदा तयार होईल. यामध्ये बॉलला मात्र उडवलाय रमेश बांगारा इट इज अ टिपिकल टायमिंग स्ट्रोक चेंडू डिपॉझिट केला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर हा येतो एव्हन कॉलनीचा स्टँड अँड डिलिव्हर षटकार. विजय संघ पाहू शकाल तर हिवालवाडी चला कर्णधार यायचंय आणि यातील विजय संघ पाहू शकाल ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय लॉट्स पाडले जात आहेत यायचंय. धाऊ संख्या 27 रमेश बांगारा मात्र नक्की षटकार पाहायला मिळाला चला लॉट्स यायचंय नक्की दोन सामने सलग जिंकून इथपर्यंत पोहोचलेला पाहू शकाल. याला मात्र बॅट तर मात्र फिरवली होती एक विजय संघ असेल हिवालवाडीचा कर्णधार नोंद घ्यायचे तर एक तुमच्या चिठ्ठी काढले जाईल हे नोंद घ्यायचे. ऑलरेडी नक्की तर धोबीपाडा संघाला मात्र बाय मिळते अंतिम तीन तिसऱ्या मेरी फेरी मारली आहे नोंद घ्यायचे. विजय संघ बाय चला टॉस चढ यायचा हिवालवाडी संघाचा कर्णधार आणि धोबीचा बाडा टीमचा कर्णधार चला टॉस चढी. हे दो टोटल दोन धावा नक्की धाव फलकावर जुळल्या गेल्या आहेत विजय संघाला मात्र बाय मिळेल नोंद घ्यायची आहे. धोबीपाडा विपक्ष हिवाळवाडी विहगाव चला टॉस साठी नेक्स्ट मॅच तुमचा असेल. एक गडीबाद 29 पुढील चेंडू पुन्हा निलेश रमेश बांगारासाठी बॉलला मात्र उडवला आसमानी टोला फटका फसलेला आहे फलंदाज गोवा दुसऱ्या विकेटचा पदा दोन गडबात 29 डीजे. चालस मंत्रमुग्ध सॉंग्स आपल्याला ऐकायला मिळतात धन्यवाद अनंत आरे साहेबांकडनं. ओम साई चषक गायदरा पाहू शकाल हा दैदित मान संध्याकाळच्या सत्रामध्ये येऊन ठेपला. आता मात्र डावखुरा फलंदाज रोहितला पाहू शकाल दोन गडबाद 29 गोलंदाज सज्ज निलेश रोहित साठी सज्ज होईल.
नक्की दरने आपले मात्र मिस टाइम शॉट फटका फसलेला आहे. क्षेत्र नक्कीच पोहोचले गेले परंतु झेल मात्र ड्रॉप दुसऱ्या धावासाठी कॉलिंग पाहू शकाल. आणि बघता बघता दुसरी सुद्धा नक्की धाव जुळली गेली आहे. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहू शकाल. चोरटी धाव, तीन धावा धाव फलकावर, तीन धावा नक्की धाव फलकावर जुळल्या गेल्या आहेत. लाजबाब कॉलिंग पाहायला मिळते रोहित आणि आकाशच्या बाधे वाटत. 32 धाव सगळ्या दोन गडे 32, अजून 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. चला टॉस सोडायचंय. धोबीचा वाडा संघाचा कर्णधार यावेळी मात्र नक्की तो वाईड बॉल पाहायला मिळतोय. धाव सगळ्या 333 याकडे वरती नक्की तिथे टॉस केला जातो. एका बाजूला धोबीचा पाडा, दुसऱ्या बाजूला फाईट करायला पाहायला मिळेल. टीम हिवालवाडी ही गाव. धोबीचा पाडा वन द टॉस टू सो बॅट फर्स्ट. याला मात्र नक्की दिशा दाखवून देण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप मात्र मजबूत पाहायला मिळते. मिलेला मिळेल फक्त एका सिंगलच्या मदतीने नक्की जाऊ सगळ्या जाते 34 याकड्यावरती. पुलचिन पुण्याचा निलेश तयार रोहित साठी. दोन गडेबाद 34-2 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. चांगलासा फटका मात्र फिरवलाय पुण्याचा मिस टाइम स्ट्रोक, परंतु चेंडू झाला वन बॉस ऑन द रोप. आमच्या उमसाई चषक गायदराला सलामी देणारा हा मात्र दोन गडीबाद 38 शेवटचा बॉल असेल शिल्लक. निलेश तयार पुणेदार रावकुरा फलंदाज रोहित साडी. पुणेचा बॉलला मात्र नक्की ओव्हर द पिचिंगचा बॉल मात्र खोदून काढलाय. एक सिंगल जुळले जाईल. दुसऱ्या धावासाठी फेकी पाहायला मिळते आहे. 1+1 विकेट. धाव सगळ्या धाव फलकावर 39 जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 18 बॉल 40. चला धावत पळत आपण क्षेत्र सजवायचं आहे.
यस नितीन गोलंदाज टाकी ऐनवती सचिनला पाहुचाल. पहिलाच बॉल स्वेरकडचा फटका सजवायचा होता पण तो बॉल बदलणे घेत हातात कलेक्टर आजारा नाही आहे. एक सिंगल नक्की जात जुळली घेते. एका सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झाले. धावसे का एक पुढील चेंडू पुणे नितीन तयार आकाशसाठी धापटे ब्रदर्स यालो. मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सब मरीन डिलिव्हरी चेंडूची उचलली नाही या चेंडू डॉट बॉल. मित्रांनो लहरों से डरकर नौका पार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो जिंकण्यासाठी. ही परगाच्या संघर्षाची लढाई मित्रांनो आपल्या टीमसाठी नाही आहे तर गावाच्या सन्मानासाठी. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट पैशासाठी नाही आहे तर गावाच्या सन्मानासाठी खेळलं जात आहे. याऊल मात्र आकाश दापटे दांडे गोल फलंदाज गो आणि टिद्या वाघाची शिखर मैदानामध्ये मोठा मासा करायला लागतोय. फलंदाज बाद आकाश दापटे गोन. बाद एक धाव संख्या नक्की. आकाश धापटे जी मात्र गोल्डन विकेट मात्र घेतली गेली आहे. पुणे चेंडू गोलंदाज नितीन तयार ओमकर साठी. याला मात्र नक्की पाहू शकाल बॉडीवर आधून मात्र गेला. विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. नक्कीच आकाश धापटे यांची मात्र गोल्डन विकेट काढली होती. परंतु मात्र नक्कीच पाहूच्या क्रिकेट आहे काही घडू शकतं. कारण अनिश्चितता खेळ म्हणजे क्रिकेट. अजून क्रिकेटमध्ये भविष्य करणारा येण्याचा बाकी आहे मित्रांनो. कारण नक्की टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवशी नवीन खेळाडू प्रत्येक दिवशी नवीन टीम तयार होती आहे. यस नितीन तयार पुणे उमाईसाठी. मात्र ऑलॉंग द फटका पुन्हा एकदा बॅटची लिडिंग येत नक्की लागली होती. चांगलं क्षेत्रानं पाहू शकाल. एक सिंगल दिनेश सर पोहोचतात तिकडे. एका सिंगल एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या सगळ्या जाते दोनच्या घरामध्ये. एक गडीबाद धाव सका दोन. पुढे चिडू यावेळी मात्र वाईड बॉल पाहू शकाल. धाव सका तीन. एक गडीबाद तीन धाव सका. शेवटचा बॉल आहे पाहू शकाल. शेवटच्या बॉलवरती हल्ला चढावा चढावा लागेल. कारण नक्की पाहू शकाल 40 टार्गेट. 18 बॉल जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये नक्की चांगली फटकाबाजी मारावी लागतील. अजूनही 13 बॉल 37. शेवटचा बॉल पहिला. याला मात्र बॅटची लिडिंग घ्यायचो. हो चांगलं क्षेत्ररक्षण. धावू की नको धावू. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची. ती कॉलिंग मात्र इथे मात्र जुळत येत नाहीये. फलंदाज गोन धक्का दुसरा. दोन गडी बाद तीन. संपलाय खेळ सचिनचा. थँक्यू सो मच डीजे. दोन गडी बाद तीन धावू संख्या. आज मात्र 12 बॉल जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. पाहूया दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज पाहू शकला आता मात्र किरण हा गोलंदाज वापरला गेलाय.
मात्र नक्कीच आला तसा बॉलला मात्र उडवला आसमानी टोला. ओहो झेल मात्र नक्कीच कॅरी केला गेलाय. धक्का लागला पहायला मिळतो तिसरा तीन गडी वा तीन. दिनेश धापटे नक्कीच नामी ब्रँड बॅवास. पाहूशाल प्रकाश येतोय. 11 बॉल्स आणि जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज. लाजवाब चेंडू हाताला गेला मागच्या चेंडूवरचा विचार किरण यांनी चांगले गोलंदाजी बाहेर मिळाली होती परंतु मात्र खडखडीत स्ट्रोक सजवायचा होता. चेंडू विकेट ओ यू टू आउट. यावेळेस बेली सुद्धा नक्की सेट आउट ऑन द फ्राउंड फटका पाहू शकाल. आकाश तिकडे पोहोचले गेलेत. आकाश भंगारा एकच सिंगल. कुठेतरी बॅकफूटला मात्र पाहू चला तर मात्र गोपालपाडा संघाने नक्की जर पाहू चाल मजबूत स्थिती तर उमसाई गायदरा संघ यजमान टीम विपक्ष पाहू चाल गोपालपाडाचा सामना पाहायला मिळतोय. दरम्यान पुढे पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट हॅम मोर द विकेट फलंदाज आहे तिकडे तीन गडव्या चार. याला सरळ रेषेत फटका मात्र सजवताना पाहायला मिळत आहे. ओ हो अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आकाश भंगारा तिकडे होता तिकडं. दोन धावा नक्की धाव फलकावर जुळल्या गेल्या आहेत. या दोनच्या साईडने धावसंख्या पुढे जाते आहे. सहाच्या घरामध्ये तीन गडे बाद धावसंख्या सहा. केलं मात्र नक्कीच चांगलासा मोठा फटका यावेळी मात्र मोठा हल्ला चढवला गेलाय आणि लेट फंत येतोय फलंदाज बाट मधन. सहा षटकार. सोबत डीजे यावेळी सुद्धा नक्की चांगला फटका ऑन ड्राईव्ह पाहू शकाल. पुन्हा एकदा नक्की तिकडे पोहोचले गेले नितीन हे क्षेत्रक्षण एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते नक्की 13 घरामध्ये. आता मात्र 8 बॉल जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 8 बॉल जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 7 बॉल नक्की शेवटचा बॉल असेल. 7 बॉल 27 या चेंडूवरती नक्की षटकार मारावा लागेल. फुल टॉस बॉल आडवा बाटे चांगला लॉफ्टे ड्राईव्ह एक सिंगल. जुळली गेले बॉल मात्र अडवला गेलाय आणि बघता बघता दुसऱ्या धावासाठी होईल का प्रयत्न. आणि दोन धावा धाव फलकावर नक्कीच जुळले गेले. रमेश थोडे नाखुश आहेत तिकडे क्षेत्ररक्षकावरती. तब्बल दोन धावा नक्कीच वाद गेले आहेत. 6 बॉल 25 समीकरण असेल. यातील विजय संघ मात्र बाय मिळाले आहे. नोंद घ्यायचे मित्रांनो यापुढे होणार सामना पाहू शाल विगाव हिवालवाडी विपक्ष धोबीचा बाडा. धोबीचा बाडा वन द टॉस बॅट फर्स्ट. दोन्ही तयार संघांनी तयार राहायचे सज्ज राहायचे. पुढची मॅच आपली आहे मित्रांनो. चार तर मॅक्सिमम मारावं लागतील या स्पर्धेत राहायचं असेल तर. 6 बॉल 25 नक्की मोठा फटका एक तर आलाय. अजून मात्र तीन मारावे लागतील. षटकारानं मात्र नक्कीच सामन्याचा पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळते आहे. धावसंख्या 6 ने पुढे जाते आहे. 21 5 बॉल 21 अजून तीन मॅक्सिमम मारावे लागतील. 6 बॉल 25 इक्वेशन होता एक तर षटकार आलाय. पाहूया 5 बॉल जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. चला मॅच बॉल द्यायचा लवकर लवकर काही धावत पडत.
फुल चेंडू पुण्याचा गोलंदाज सज्ज होईल. पुण्याचा ओंकार पाच बॉल 19. मात्र नक्की जर चेंडू टप्पा पडल्या तर बाहेर निघताना पाहायला मिळाला. 4 बॉल 19. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघताना पाहायला मिळाला. आता मात्र 3 बॉल 19. या बोली सुद्धा नक्की स्विंग अँड मिस, चांगली गुणजी पाहायला मिळते ओंकार अर्थात ओमी यांच्या माध्यमातून. आता मात्र 2 बॉल 19 धावांची गरज. चेंडूला डॉट बॉल. आता मात्र नक्की देते मात्र विजय खेचून आणलेला संघ पाऊशल ओमसाई गायदरा. फक्त आता उपचारित राहिलेलं पाहायला मिळते कारण नक्की समीकरण मात्र समोर डोळ्यावर पाहायला मिळते. 1 बॉल 19. आता परावाच्या छाईत आता मात्र श्रीगणेश गोपालपाडा संघ. इथे मात्र नक्की विन झालेला संघ पाहू शकाल. क्वालिफायच्या राऊंड मध्ये धडक मारलेले संघ ओमसाई गायदरा. अभिनंदन टीम आणि हार्डलक टीम आकाश दापटे यानं गोपालपाडा.